नागपुरातील 50 हून अधिक पेट्रोल पंप आज देखील बंदच आहे. पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होताना दिसून येते, तर सर्वसामान्यांना याचा भारी फटका बसतोय. दैनंदिन जीवनात अनेक जण गाड्यांचा उपयोग करत असतात, तर आताच्या काळात प्रत्येकाजवळ गाडी असते, परंतु या गाड्यांना चालविणारे पेट्रोल मिळत नसेल तर काय होणार, हा प्रश्न उपस्थित होतो. याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेल नसल्याने आज तिसऱ्या दिवशीही नागपुरातील 50 पेक्षा अधिक पेट्रोल पंप बंद आहेत. तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्याने सोमवारपासून नागपुरातील 50 पेक्षा जास्त पेट्रोल पंप बंद आहेत. पेट्रोल पंपवर पेट्रोल मिळत नसल्याने वाहन चालकांची देखील गैरसोय होत आहे. ॲडव्हान्स पैसे देऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल न दिल्याने शहरातील 50 पेक्षा जास्त पेट्रोल पंप बंद आहेत. याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.